नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रेझिंग गुरु गणेश अपना सर्वांचं स्वागत करतोय. बघा, महानगरपालिका भरती 2024 संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी आपल्याला सराव करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, रोज नवनवीन प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथे शिकायला भेटणार आहेत. ठीक आहे, तर डेली प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन करायची, आपल्याला व्यवस्थितरित्या तयारी जी आहे ती करत राहायची, एकदम सुपर्ब अशी तयारी आपली झाली पाहिजे. ठीक आहे, चला पटापट लिंकला शेअर करा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आपलं सेशन पोहोचलं पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. खालील संचातील संख्यांप्रमाणेच संख्या संबंधित असलेल्या संचाची निवड करा. 5, 24, 7. आता इथे प्रश्न जे समान संबंध दर्शवणारा पर्याय चारपैकी कोणता आहे? चला व्हिडिओला लाईक नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. चला 5, 24, 7 आता यांचा संबंध आपल्याला या ठिकाणी बघायचंय. बघा 5, 24, 7 असं दिसतंय ना आपल्याला. मग आता यांचा संबंध जर आपण बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो, यांचा संबंध कसं लागणार आहे बघा. 5 अधिक 7 केलं आपल्याला किती भेटणार, 12 भेटणार. 12 डबल केलं, 12 × 24 भेटणार आपल्याला. 12 × 24 भेटणार आपल्याला, बरोबर. मग आता इथे 10 अधिक 13 23, 23 × 46 दिसते का रे? 23 × 46 का आपल्याला इथे दिसत नाही? बघा 8 अधिक 12, 8 अधिक 12 किती भेटणार, 20 भेटणार. 20 केलं, 20 × 40 दिसतं इथे. येस, 40 दिसतंय. म्हणजेच काय झालं रे, पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपला अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी जे दिसते ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे. पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज करायची होती आणि त्याचं दुप्पट करायचं होतं, आपल्याला उत्तर भेटणार होता. ठीक आहे, चला हा झाला आपला पहिला प्रश्न. जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर दुसरा बघा, दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, त्रिकोण मोजायचे आहेत आपल्याला. ही एक आकृती दिसते, या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या जी आहे ती त्रिकोणांची संख्या किती आहे ती आपल्याला सांगायची. चला आता किती त्रिकोण आहेत, 15 आहेत, 18 आहेत, 19 आहेत, बघूयात आता इथे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करतो, आपण विभाजित भागांची बेरीज करत असतो. म्हणजे बघा, हा एक त्रिकोण असा आहे, हा त्याच्यामध्ये एक मध्ये लाईन आली, त्यामुळे हा एक, हा दुसरा आणि हा मोठा तिसरा. तर अशा पद्धतीने हे 3 त्रिकोण तयार होतात. याच हा मेन या ठिकाणी बघा मुख्य शिरोबिंदू आहे हा, आणि या मुख्य शिरोबिंदूतून प्रत्येक त्रिकोण बनणार आहे. तर बघा या बेसवर 3 बनले, इथे 3 बनणार, इथे 3 बनणार, इथे 3 बनणार, इथे 3, इथे 3. टोटल करा, 3, 6, 9, 12, 15, 18 किती वर किती त्रिकोण बनणार रे, 18 त्रिकोण बनणार आहेत. 18 त्रिकोण आपलं उत्तर येईल, पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर येईल इथे, 18. जावेद मुल्ला ऋषी करेक्ट उत्तर आहे आपलं. 19 नाही. बघा 3, 6, 9, 12, 15, 18 हे आपलं फायनल उत्तर असेल. 18 हेच उत्तर परफेक्ट आहे, उत्तर येईल पर्याय सी. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक तिसरा. आता एक क्रमांक आपल्याला दिलेला आहे, क्रमांक असं दिलाय 74, 81, 59, 62, 3. आता बघा या क्रमांकाचा विचार करायचा. आता या संख्येतील सर्व अंक उतरत्या क्रमाने लावले तर त्याच स्थानावर किती अंक राहतील, त्याच स्थानावर राहणारे अंक जे आहेत ते अंक किती राहतील ते आपल्याला सांगायचं. व्यवस्थित बघा, एक पूर्ण संख्या दिसते आपल्याला, 9 डिजिटची एक संख्या दिसते, तर त्या संख्येतील सर्व अंक उतरत्या क्रमाने मांडतोय आपण. उतरत्या क्रमाने मांडायचे तर उत्तर काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. येणारं उत्तर हे काय असेल, च
चला बघूयात आता इथे उत्तर काय लागते ते। बघा आता एक क्रमांक दिला, एक क्रमांकाचं आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे। बघा 74 81 59 त्याच्यानंतर 623 ही संख्या आपल्याला इथे दाखवली। आता इथे बघा सर्व अंक कसे लावतोय आपण, उतरत्या क्रमाने मांडतोय, बरोबर। मग आता इथे पहिले काय येईल बघा, इथे येईल 9, त्याच्यानंतर येईल 8 8 नंतर 7 नंतर 6 नंतर किती येणार आहे, 5 येणार आहे, 5 सेम दिसतंय। त्याच्यानंतर बघा 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2 येणार आहे, हे सेम येईल आणि नंतर 1, म्हणजे 5 व 2 2 आणि 5 अशा दोन अंक आहेत ते त्याच जागी दिसत आहेत। म्हणजेच पहिला पर्याय फर्स्ट ऑप्शन आणि दोन अंक जे आहेत ते काय असेल, आपलं अचूक उत्तर असेल, ठीक आहे। चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 14 बघूयात काय विचारलंय। क्वेश्चन नंबर 4 बघा, हा काल होमवर्कसाठी दिलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कालचा होमवर्कचा प्रश्न आहे। आपल्याला सिलॉजिझमवर आधारित हा प्रश्न दिला होता, त्याच्यावर आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढायचं आहे। चला बघूयात आता इथे बघा काय उत्तर येईल। बघा सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे, प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे। अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर काय येईल बघा, होमवर्क दिलेला होता हा प्रश्न, होमवर्कसाठी दिला होता आणि या प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं, कमेंट बॉक्समध्ये टाकायला सांगितलं होतं। बघा ठराविक असे विद्यार्थी भेटतात जे कमेंट खरोखर हॉनेस्टली करतायत, प्रश्न सॉल्व करतायत, कमेंट करतायत। गाईज बघा, जर तुम्ही आत्तापर्यंत जर तुम्ही कमेंट करत नसाल तर सवय लावा, डेली आपल्याला जे जे होमवर्क दिलं जातं ना त्याचं उत्तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये शॉर्टशॉट टाकत जा, प्रत्येकाने डेफिनेटली तुमच्या सर्वांची उत्तरं भेटतील अशी एक आशा व्यक्त करतो। आणि येस, चला सॉल्व करूयात। येस ऋषी, निकिता, जावेद, अचल, आरती रिप्लाय येत आहेत सर्वांचे। बघा इथे काय झालं, काही नोटा ज्या आहेत ते काही नोटा ह्या नाणी आहेत, काही नोटा काय आहेत, नाणी आहेत, आणि सर्व नोटा चलन आहेत, सर्व नोटा ज्या आहेत ते सर्व नोटा चलन आहेत। बघा काही नोटा नाणी आहेत, सर्व नोटा चलन आहेत। आता निष्कर्ष पहिला असं दिलाय आपल्याला, फर्स्ट या ठिकाणी कंक्लुजन असं आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला विचारले कोणतेही नाणी चलन नाहीत। आता बघा रे, इथे आपल्याकडे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत तर निगेटिव्ह कंक्लुजन येणार आहे का रे, निगेटिव्ह कंक्लुजन नाही येणार ना। म्हणजेच काय झालं, कोणतंही नाणी चलन नाहीत काही चुकीत जाईल, आणि काही चलन हे नाणी आहेत, बघा काही चलन नाणी आहेत का रे, आहेत, म्हणजे हे सत्य येणार आहे। दुसरा वाला कंक्लुजन निश्चितपणे सत्य येईल, फक्त निष्कर्ष दोन या ठिकाणी तर्कसंगत आहे, पर्याय बी जो लागला तो पर्याय बी आपलं अचूक उत्तर येत आहे, ऑप्शन बी हे आपलं अचूक उत्तर आहे, ठीक आहे। चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 5। खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत, संबंधित अक्षरे निवडायचे। चला व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपलं जे सेशन आहे ते सेशन पोहोचवायचं आहे, हरी फास्ट। बघा व्यवस्थितरित्या बघा, एक एक क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर देत जायचं आहे, प्रत्येक प्रश्न आपल्याकडून सॉल्व झाला पाहिजे। 15 क्वेश्चन्स या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये इथे आपण घेणार आहोत, 15 क्वेश्चन्स। चला बघ काय दिलेलं आहे, जी एच जे हे जे के एम सोबत संबंधित आहे, तर एन ओ क्यू खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, एन ओ क्यू हे आपल्याला विचारलं। मग आता इथे बघा काय झालं, जी एच आय जे प्लस 3 झालं, एच आय जे के प्लस 3 झालं, जे के एल एम प्लस 3 झालं। बघा अधिक तीन असं दिसतंय आपल्याला, बघा जे के एम या पद्धतीने येईल हे। अच्छा मग आता इथे काय दिले बघा रे, एन ओ क्यू हे कशाशी संबंधित आहे, एन ओ क्यू हे कशाशी संबंधित असेल बघा रे, एन प्लस 3 करणार आपण ओ पी क्यू, ओ प्लस 3 ओ पी क्यू आर, क्यू प्लस 3 आर एस टी, म्हणजेच काय आलं रे, क्यू आर टी कुठे दिसते आपल्याला, पहिला पर्याय दिसते, फर्स्ट ऑप्शन आपला फायनल उत्तर येते, क्यू आर टी करेक्ट उत्तर आहे। चला तर आणखी पुढे आपल्याला 10 प्रश्न बघायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो। आपलं जे अड्डा 24/7 ऍप आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करा, आणि आपले बघा जर तुम्ही महानगरपालिका भरतीसाठी तयारी करत असाल तर बघा ऑल महानगरपालिका भरतीसाठी कॉम्बो बॅच आपण आणलेली आहे,
ज्याच्यामध्ये सर्व महानगरपालिका भरतीची तयारी जी आहे ती होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ही आपली एक नेक्स्ट मोठ्या संख्येने होणारी भरती असणार आहे. तर या सरल सेवा भरतीसाठी तयारी करण्यासाठी आजच बघा Y208 या कोडचा वापर करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता, महानगरपालिका भरती बॅचला. त्वरा करा, आज जॉईन व्हा, प्रिपरेशनला सुरुवात करायची. तर ही बेस्ट बॅच तुमच्यासाठी ठरणार आहे, एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी सर्व काही गोष्टी ज्या आहेत सर्व सब्जेक्ट्सचे या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरतीची तयारी करताय तर जय हिंद बॅच आपल्याकडे आहे. जय हिंद बॅचमध्ये बघा 150+ लाईव्ह क्लासेस सर्व अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. पोलीस भरतीची सुपूर्व तयारी होईल. मराठी पूर्ण नेहा मॅम घेणार आहेत. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी मी घेणार आहे. अंक गणित पूर्ण संतोष सर घेतील. आणि सामान्य ज्ञानासाठी आपल्याकडे किरण सर आहेत, दीपक सर आहेत, त्याचप्रमाणे आपण गौरव सर आहेत. तर असे फॅकल्टीज जे आहेत, अनुभवी शिक्षक सुयश सर आहेत, हे सर्व अनुभवी शिक्षक तुम्हाला तिथे मार्गदर्शन करणार आहेत. तर त्याचा बेनिफिट तुम्ही घ्यायला विसरू नका. सुपर अशी तयारी करण्यासाठी बघा पोलीस भरती जय हिंद बॅच जी आहे ती नक्की जॉईन व्हा. याच वर्षी वर्दी जी आहे ती पक्की झाली पाहिजे हा टार्गेट ठेवून या ठिकाणी आपल्याला प्रिपरेशन करायचं, ठीक आहे. तर खरेदी करायची असेल बॅच तर Y208 हा कोड वापरा. Adda247 ॲपमधून जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तुम्ही कुपन कोड वापरायला विसरू नका, Y208. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 राजकुमार, बघा जे क्वालिफिकेशन असेल बघा मिनिमम ग्रॅज्युएशन बेस काही भरती असतात, काही डिप्लोमाच्या बेसवर टेक्निकल पदांच्या भरती वगैरे डिप्लोमा बेस असतात. तर वेगवेगळ्या या ठिकाणी क्वालिफिकेशन असतं, 12वी पास 15वी पास सर्वांसाठी या ठिकाणी संधी असतात. तर 12th ग्रॅज्युएशन या बेसवर जास्तीत जास्त भरती होत असतात. डिप्लोमा होल्डर्स असेल, डिग्री होल्डर्स असेल, सर्वांसाठी संधी असतात. तर वेगवेगळ्या पोझिशनसाठी, वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन असतं, ठीक आहे. चला जाऊयात आता आपण इथे प्रश्न क्रमांक 6 क्वेश्चन नंबर 6 बघूयात काय दिलं गेलं आहे. बघा रे, आता जो डॅश आहे वजाच्या डाव्या बाजूची संख्या जी आहे ती डॅशच्या उजव्या बाजूच्या असलेल्या संख्येशी काही तर्क किंवा नियम किंवा संबंध असलेले या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. तर तीन समान तर्क किंवा जे संबंध आहेत त्याच्या आधारावर समान आहेत, तिघांमध्ये सेम रिलेशन दाखवलं आहे. गटात न बसणारी एक जोडी आपल्याला निवडायची. 17-34 संबंधित दाखवलंय, 19-38 संबंधित दाखवलंय, 23-46 आणि 27-56 दाखवलंय. तर आता इथे आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं रे, बघा 17-34 19-38 23-46 27-54 27-54 दिसायला पाहिजे होतं, इथे 56 दिसते. म्हणजेच काय झालं, पर्याय डी जे आहे ते पर्याय डी विसंगत आहे हे आपल्याला इथे दिसते. ऑप्शन डी आपलं उत्तर आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 क्वेश्चन नंबर 7 बघूयात काय दिलंय. क्वेश्चन नंबर 7 चला विद्यार्थी मित्रांनो पटकन व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. डेली आपल्याला क्लासेस जे आहे ते करत राहायचे. पटापट बघा व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर करा. काय दिलंय बघा, एका विशिष्ट कोड लँग्वेजमध्ये गुणाकार हे अधिक असं दर्शवलंय, भागाकार हे गुणिले असं दर्शवलंय, वजा हे भागिले असं दर्शवलंय आणि अधिक हे वजा असं दर्शवलंय. तर खालील प्रश्नाचं जे उत्तर आहे ते खालील प्रश्नाचं उत्तर काय येईल. चला 15 क्वेश्चन्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 15 प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण इथे घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला शिल्पा, आरती, जावेद, कोमल, अचल, ऋषी, निकिता, राजकुमार, रिप्लाय दिसले पाहिजेत, सर्वांचे रिप्लाय आले पाहिजेत. बघा आता इथे प्रश्न काय दिलाय बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलंय बघा, गुणाकार हे अधिकला दर्शवते, भागिले हे गुणाकारला दर्शवते, वजा हे भागाकारला दर्शवते आणि अधिक हे वजाला दर्शवते. मग समीकरण कसं बनेल, 20 वजा 16 अधिक 6 गुणिले 10 भागिले 4 का होईल रे बघा, 2 × 4 = 6 2 × 2 = 5 15 15 + 20 किती होणार रे, 35 35 मधून 16 गेले किती राहणार, 19 राहणार. 35 वजा 16 केले तर 19 राहणार. म्हणजेच इथे पर्याय डी 19 जे आहे ते पर्याय डी 19 करेक्ट उत्तर येईल. जावेद, अचल, निकिता, शिल्पा उत्तर काय, 19 पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 क्वेश्चन नंबर 8 8वा प्रश्न बघूयात काय दिलं गेलं. क्वेश्चन नंबर 8 बघा, आता 100 हे 121 संबंधित आहे, 64 हे 100 संबंधित आहे, 25 जे आहे ते 36 संबंधित आहे आणि 49 हे 64 संबंधित आहे. तर गटात न बसणारा पर्याय जो आहे, जो गटात बसत नाहीये
तर असा एक पर्याय खालील पैकी कोणता असेल जो गटात बसत नाहीये? गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा. बघा, सर्व वर्ग संख्या आपल्याला दिसत आहेत रे, सर्व संख्या ज्या दिसत आहेत त्या वर्ग संख्या दिसत आहेत. मग आता इथे जो ॲक्च्युअल लॉजिक जो असेल तो काय असेल आणि उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आपण जर बघितलं तर बघा, 100 हे 10 वर्ग आहे, 121 11 वर्ग आहे, 10 वर्ग 11 वर्ग, 64 हे 8 वर्ग आहे, 100 हे 10 वर्ग आहे, 8 वर्ग 10 वर्ग अधिक 2 झाले, 25 हे 5 वर्ग आहे, 36 हे 6 वर्ग आहे, म्हणजे इथे एकचा फरक आहे, 49 7 वर्ग, 64 8 वर्ग. म्हणजेच इथे 10 वर्ग 8 वर्ग 10 वर्ग हे जे पर्याय बी जे होतं याच्यामध्ये वेगळा लॉजिक दिसला. कारण बाकी ठिकाणी आपल्याला लगातार ज्या संख्या आहेत म्हणजे 7 8 5 6 त्याच्यानंतर 10 11 असे लगातार संख्यांचा वर्ग आपल्याला बघायला भेटलं होतं. इथे मात्र 8 नंतर 10 आले, 8 नंतर 8 वर्ग 9 वर्ग असं दिसायला पाहिजे होतं, 64 81 असं असतं तर सेम लॉजिक आलं असतं. तो गट दिसत नाही, आपल्याला वेगळा गट दिसतं, त्यामुळे आपण उत्तर दिलं पर्याय बी. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 दिलेला आहे. बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फ्रँकला GQBML असं लिहिताय, तर त्याच सांकेतिक भाषेत मार्को या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत कसं लिहिलं जाईल? बघा, आता जो शब्द दिलेला आहे आपल्याकडे आहे फ्रँक, हा शब्द दिलेला आहे. मग आपण काय करतोय या ठिकाणी बघा, लॉजिक लावते वेळेस बघा, आपल्याला जो शब्द दिलेला असेल तो आपण इथे लिहिला आणि त्याचा कोड दिलेला आहे GQBML. आता बघा रे, आता याचा जर आपण विचार केला तर FEFG+1 RQ म्हणजे -1 झालं, AB+1 झालं, NM-1 झालं, KL+1 म्हणजे बघा, नेक्स्ट लेटर प्रिव्हियस लेटर, नेक्स्ट लेटर प्रिव्हियस लेटर, नेक्स्ट लेटर प्रिव्हियस लेटर, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लॉजिक लावत गेलोय. मग आता आपल्याला काय विचारलंय, मार्को या शब्दाचं कोड विचारलंय, मार्को. ठीक आहे, मग काय होईल रे, +1 -1 +1 -1 +1 असं दिसतंय आपल्याला. काय झालं बघा रे, M+1 केलं MN, A-1 केलं काय भेटेल, झेड भेटेल, R+1 S, C-1 B भेटेल, O+1 P म्हणजे NZ SBP. बघा, NZ SBP कुठे दिसते रे, पर्याय सी दिसते आपल्याला. येस, +1 -1 लॉजिक होतं, जावेद अचल ऋषी निकिता शिल्पा, एकदम परफेक्ट उत्तर आहे. काय येईल तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली करेक्ट, परफेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून गटात न बसणारी जी अक्षरे आहेत ती गटात न बसणारी अक्षरे खालीलपैकी कोणती असेल ती आपल्याला निवडायची आहेत. बघा, न बसणारं अक्षर निवडायचं आहे. ठीक आहे, चला आता इथे बघा, आता इथे काय झालं रे, DHM असं दिसतंय, DHM काय झालं बघा, DEFGH प्लस काय झालं रे, 4 झालं, IJKLM प्लस 5 झालं, म्हणजे अधिक 4 अधिक 5 असं दिसतंय इथे आपल्याला, +4 +5 पहिल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये आपल्याला असं दिसलं. चला GKOचा विचार केला बघा, जी 7 येते, के 11 येते, अधिक 4 झाले, 11 अधिक 4 15 ओ आला. आता अधिक 4 अधिक 4 लॉजिक आहे, अधिक 4 अधिक 5 लॉजिक आहे, हे तर चेक करावं लागेल. पुढील एका पर्यायावरून आपलं उत्तर फायनल होऊन जाणार आहे. बघा, IM+4 झालं, M13 आणि Q17 म्हणजे अधिक 4, अधिक 4 अधिक 4 पॅटर्न होता. बघा, LP+4 PQRST+4 म्हणजेच आपल्याला +4 +5 जे दिसलं ते डिफरंट दिसतंय, याचाच अर्थ DHM हे आपलं करेक्ट उत्तर आहे, ज्याच्यामध्ये डिफरंट लॉजिक बघायला भेटलं, बाकीच्यांमध्ये +4 +4 लॉजिक बघायला भेटत होता.
बघा विद्यार्थी मित्रांनो, टी सी एस पॅटर्ननुसार आजकाल जे प्रश्न येत आहेत ते या टाईपमध्ये, मग ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स मानले जात आहेत. बघा, ॲनॉलॉजीवर जास्तीत जास्त प्रश्न बघायला भेटते आपल्याला, ऑड वन आउटवर प्रश्न विद्यार्थी मित्रांना बघायला भेटलेले आहेत, सिलॉजिझममध्ये प्रश्न विद्यार्थ्यांना बघायला भेटलेले आहेत, त्याचप्रमाणे लेटर सिरीज आणि नंबर सिरीज. बघा, हे प्रश्न सध्या बघा जे विचारले जाणारे प्रश्न, रिपीटेडली होणारे क्वेश्चन्स, त्याचप्रमाणे कोडिंग डिकोडिंग असेल, तर असे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला आजकाल जास्तीत जास्त विचारले जातात. आणि त्याच्यामध्ये बघा, आपण हे प्रश्न या पद्धतीने घेतोय कारण बघा जे विचारलं जात आहे, ज्या पद्धतीने विचारलं जात आहे, त्याच्या हिशोबाने आपली तयारी देखील असली पाहिजे. आणि त्यासाठी हे सराव जर आपण करतोय तर आपली एक कमांड यावर बनणार आहे, ठीक आहे. आणि हे सराव बघा महत्त्वाचं ठरणारच आहे. प्रत्येक टॉपिक, ऑल टॉपिक्स जे आहेत, जे सरळ सेवा भरतीसाठी उपयोगी ठरणारे ऑल टॉपिक्स असतील, ते टॉपिक्स कवर करण्यासाठी तुम्ही ही जी महानगरपालिका भरती विशेष बॅच जी आहे ती बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. या बॅचमध्ये बघा तुम्हाला सर्व क्लासेस जे आहेत ते अटेंड करता येतील. Y268 या कोडचा वापर करून जॉईन व्हायचं, जेणेकरून तुम्हाला हायेस्ट डिस्काउंट जो आहे तो हायेस्ट डिस्काउंट तुम्हाला भेटेल. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. आता बघा, 5 प्रश्न आपण आणखी बघणार आहोत. त्याच्यापैकी आता बघा 11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 11वा प्रश्न काय दिले बघा, एक श्रृंखला दिलेली आहे, एक मालिका दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये एक पद नाही आहे. म्हणजे हा जो प्रश्न चिन्ह आहे तो हा मिसिंग टर्म आहे. आता या टर्मच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा जो मालिकेस पूर्ण करेल. आता मग सिक्वेन्स आपल्याला बघणं गरजेचं आहे की कुठल्या सिक्वेन्सने आपल्याला प्रश्न विचारले. बघा, LMNO+3 झालं, OPQ+2 झालं, RHT+3 झालं, UV+2 झालं, आता +3 व्हायला पाहिजे, WXY काय यायला पाहिजे, Y यायला पाहिजे. म्हणजेच बघा, +3, +2, +3, +2, +3, +2 या पॅटर्ननुसार ते जात होतं. म्हणजेच पर्याय तिसरा जो आहे तो Y आपलं तिथे उत्तर सेट होणार आहे. चला आता डाईसवर आधारित प्रश्न दिलाय. बघा, इथे एकाच फाशाच्या 3 स्थिती दाखवल्यात आणि 4 ही जी संख्या आहे ही संख्या असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय. 4च्या अपोजिटला येणारी संख्या जी आहे ती 4च्या अपोजिटला येणारी संख्या कोणती असेल. 2, 5, 3, 9 यांच्यापैकी येणारी संख्या जी आहे ती कोणती असेल. 2, 5, 3, 9 यापैकी येणारी संख्या कोणती असेल. बघा, आता 4 कुठे दिसते रे, इथे दिसते. 4 सोबत काय दिसते आपल्याला, 1 आणि 6. आता आपण 1चा विचार केला, समजा 1 कॉमन भेटला ना, 1 फेस कॉमन. 1 फेस कॉमनचा विचार करूयात आपण. बघा काय होईल, क्लॉकवाईज आपण लिहत जातो. बघा, 1, 4, 6 असं लिहिणार आपण. क्लॉकवाईज रोटेट केलं त्याला, इथूनही बघा 1 पासून रोटेट करा, क्लॉकवाईज काय येईल रे, 1, Y, 2. म्हणजे ही जे 6 आहे त्याच्या अपोजिटला 2 येणार, हा जो 4 आहे त्याच्या अपोजिटला 5 येईल, आणि 1च्या अपोजिटला 3 येणार, हे आपल्याला इथे समजतं. म्हणजेच आपल्याला तू विचारलं काय, काही विचारलं. आता समजा 4च्या विरुद्ध विचारलं तर आपलं उत्तर येणार आहे 4च्या विरुद्ध 5 दिसतं. सर 1च्या विरुद्ध विचारलं असतं तर बघा रे, 1च्या शेजारी 2, 5, 4, 6 शेजारील पृष्ठभाग विरुद्ध येणार नाहीत. म्हणजे जो राहिलेला जो 3 होता तो 1च्या विरुद्ध आला असता. बघा, 1च्या शेजारी असणारा 2, 5, 4, 6 हे विरुद्ध येणार नव्हते. मग काय आलं असतं विरुद्ध, 3. एकच संख्या उरते, 1च्या विरुद्ध 3, 4च्या विरुद्ध 5 आणि 6च्या विरुद्ध 2. काही विचारलं तरी आपल्याला सांगता यायला पाहिजे, ठीक आहे. ओपन डाईसचाही प्रश्न पुढे बघणार आहोत. सध्यामध्ये एक आपला ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे, हा सॉल्व्ह करू, मग ओपन डाईसचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगून देत आहे. चला, हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे आता मला. आणि व्हिडिओला लाईक करा. बघा, जेवढे विद्यार्थी दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा आपलं गुरुवार ते शनिवार 12 वाजता आपलं हे क्लास जे आहे ते महानगरपालिका भरती विशेष असणार आहे, तर ते क्लास तुम्ही जरूर जॉईन व्हा. जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13वा, क्वेश्चन नंबर 13 काय दिलं ते बघूयात. बघा, एका महिलेकडे बोट दाखवत एक व्यक्ती म्हणतोय की तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा माझ्या बायकोचा भाऊ आहे, तर महिलेचं त्या व्यक्तीशी काय नाते असेल हे आपल्याला विचारलं. ती जी महिला आहे त्या महिलेचं असणाऱ्या व्यक्तीशी नाते काय येईल, त्या व्यक्तीशी नाते काय येईल हे आपल्याला विचारलंय. बघा आता पाहूयात. आता बघा रे काय झालं, एक महिला आहे, ती महिला इथे आहे, या महिलेकडे बोर्ड दाखवत या ठिकाणी रिलेशनशिप सांगितली जाते. तिचा एकुलता एक भावाचा मुलगा जो आहे, म्हणजे बघा या महिलेचा एकुलता एक भाऊ आहे, त्याचा जो मुलगा आहे
हा माझ्या बायकोचा भाऊ आहे असं तो व्यक्ती म्हणतोय, म्हणजे तो व्यक्ती इथे आला, त्या व्यक्तीची जी बायको आहे तिचा हा मुलगा भाऊ आहे, हा जो महिलेच्या भावाचा मुलगा। म्हणजेच काय झालं, आता विचारलं त्या महिलेचं त्या व्यक्तीशी नातं काय, या व्यक्तीची पत्नी, पत्नीचे वडील सासरे, सासऱ्यांची बहीण लागते, सासऱ्यांची बहीण म्हणजेच पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे, सासऱ्यांची बहीण हे आपलं अचूक उत्तर येईल, ऑप्शन बी सासऱ्यांची बहीण करेक्ट आहे। चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 बघा, इथे तुम्हाला एक ओपन डाईस दिलेला आहे, ओपन डाईस मध्ये बघा रे 6-6 पृष्ठभाग जे आहे, टोटल 6-6 पृष्ठभाग विजिबल असतात। आता जिथे ए आहे एच्या विरुद्ध बघा, एक सोडून अल्टरनेट डी जो होता एच्या विरुद्ध डी येणार, एच्या विरुद्ध डी येणार। अच्छा जो बी आहे बीच्या विरुद्ध ई येईल, बघा बीच्या विरुद्ध ई येईल, राहिलेला जो एन आणि ओ आहे ते एकमेकांच्या विरुद्ध, एनच्या विरुद्ध ओ येईल। आता आपल्याला विचारलं कोणती आकृती बनू शकते, म्हणजे जो डाईस जो बनणार आहे तो बनणारा डाईस आपल्याला इथे निवडायचा आहे। तर या चार पर्यायांपैकी बघा, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा आणि चौथा, चार पर्यायांपैकी बनू शकेल अशी एक आकृती जी आहे ती आपल्याला निवडायची, कोणता डाईस इथे बनणार आहे। इथे रूल बघा, फक्त एलिमिनेशन रूल आपण लक्षात ठेवायचं आहे। एलिमिनेशन रूल आपल्याला काय दिलेला आहे, सर एलिमिनेशन रूल आम्हाला सांगतोय की शेजारील पृष्ठभाग कधी विरुद्ध येणार नाही, शेजारील पृष्ठभाग जो आहे तो कधी विरुद्ध येणार नाही आणि विरुद्ध वाला पृष्ठभाग कधी शेजारी येणार नाही, ठीक आहे। मग बीच्या विरुद्ध ई, एच्या विरुद्ध डी, एनच्या विरुद्ध ओ असं आहे, तर शेजारील पृष्ठभाग विरुद्ध दिसतं कामा नये ना, बीच्या विरुद्ध ई। आता बी ई बी 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 कुठे दिसते का रे बघा, हे विरुद्ध होते शेजारी दिसले म्हणजे हा डी बनणार नाही, डी बनणार नाही। एनच्या विरुद्ध ओ आहे, एन आणि ओ शेजारी दिसले म्हणजे हा देखील बनणार नाही। एच्या विरुद्ध डी होता बघा, ए डी शेजारी दिसले जमणार नाही, म्हणजेच कॅन्सल झालं, राहिलं पर्याय ए बी ओ आला। बघा हे जे डाईस आहे बघा, ए बी ओ हे डाईस जे आहे हे बनू शकतं हे आपल्याला इथे सांगता येईल। सर पर्याय बी जो आहे तो एक बनू शकणारा घन आहे, अगदी बरोबर उत्तर आहे, ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं आहे। चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 बघा, एक ऑर्डर अँड रँकिंगवरचा आधारित हा प्रश्न दिला आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय बघा, दिलेली माहिती अशी की एका रांगेमध्ये अनंत जो आहे तो डाव्या टोकापासून 15 आहे आणि जय जो आहे तो उजव्या टोकापासून 20 आहे, तर त्यांच्यामध्ये 6 व्यक्ती बसले, तर रांगेत एकूण लोकांची संख्या किती असेल, रांगेमध्ये बसलेल्या लोकांची संख्या किती असेल हे आपल्याला इथे सांगायचं आहे। चला बघूयात आता इथे उत्तर काय भेटेल, रांगेमध्ये जे लोक बसले त्यांची संख्या किती आहे, रांगेमध्ये बसलेल्या लोकांची संख्या किती, आता 41, 28, 27 यांच्यापैकी जे उत्तर येईल ते काय आहे। चला बघूयात आता इथे बघा, अनंत डाव्या टोकापासून 15 येणार, अनंत हा डाव्या टोकापासून कितवा आहे, 15 आहे आणि जय जो आहे तो जय उजव्या टोकापासून 20 आहे। बघा आता त्यांच्यामध्ये किती जण बसले, तर मिडलला 6 जण बसलेले आहेत, मिडलला त्यांच्या 6 व्यक्ती बसलेत। मग आता आपल्याला विचारले टोटल किती पर्सन आहेत, तर आपल्याला टोटल काढायचे, टोटल काढते वेळेस काय करणार बघा, लेफ्ट प्लस राईट प्लस मिड हा एक फॉर्म्युला वापरणार, तिघांची टोटल किंवा टोटल काढते वेळेस ओव्हरलॅपिंग केसही आपण काढू शकतो, लेफ्ट प्लस राईट मायनस टू मायनस मिड हे ओव्हरलॅपिंग केस आहे, म्हणजे एकतर मिनिमम किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन जे आहे ते भेटतील। लेफ्ट झालं 15, राईट झालं 20, 35 6 मिळवले, 41 जण टोटल भेटणार। आता लगेच तुम्ही जर 41 उत्तर दिलं तर हे मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन तुम्ही सांगताय, फक्त मिनिमम तुम्ही चेक केलं नाही, ठीक आहे। चला मिनिमम तुम्ही त्या ठिकाणी चेक केलं नाही, मिनिमम चेक केलं नाही, तुम्ही मिनिमम कसं काढलं असतं बघा, एल 15 लेफ्ट 15 होतं, आर राईट 20 होतं, 35 दोन गेले 33, 33 6 गेले किती उरतील रे, 27, म्हणजेच या रांगेमध्ये 27 हे मिनिमम 27 जणही असू शकतात। म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर द्यावं लागेल 41 किंवा 27, कारण या रांगेमध्ये किती आहेत मॅक्झिमम जण आहेत की मिनिमम आहेत हे काय आपल्याला आयडिया नव्हती, आणि त्यामुळे आपल्याला उत्तर जे द्यावं लागेल ते उत्तर काय येईल आपला पर्याय 14।
मॅक्झिमम 41 जण असू शकतील, मिनिमम 27 जण असतील, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. पर्याय डी आपला अचूक उत्तर आहे. ठीक आहे. शिल्पा, इथे जो एलिमिनेशन रूल जो आपल्याला सांगतोय तो असं सांगतोय, जो शेजारील पृष्ठभाग आहे तो कधीही विरुद्ध येत नाही, आणि जो विरुद्ध असणारा पृष्ठभाग आहे तो शेजारी येत नाही. हा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेसाठी तयारी करताय तर RRB ALP अशी बॅच आहे जी आपण सुरू केलेली आहे. मार्च महिन्यामध्येच आपली ही बॅच स्टार्ट झालेली आहे. याच्यामध्ये भरपूर सारे क्लासेस आपण घेतलेले आहेत. अजूनही बॅच आपली सुरू आहे. Y 208 या कोडचा वापर करून 849 तुम्ही ही बॅच जी आहे ती मिळवू शकता. RRB NTPCचाही अपडेट आपण नवीन बघितलं आहे. जून जुलैमध्ये नोटिफिकेशन आपल्याला बघायला भेटेल. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे म्हणजे हे रेल्वेचं महिने, रेल्वेच्या परीक्षा जूनपासून पुढे आपल्याला बघायला भेटणारच आहेत. तर आत्तापासून तयारी करायची असेल तर बघा ही ALP बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, फेब्रुवारीमध्ये फॉर्म फिलिंग होती, जर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असतील, बॅच जॉईन झाला नसेल तर अजून जॉईन व्हा, कारण बघा रेल्वेसाठी विशेष तयारी या बॅचमध्ये होणार आहे. आणि MPSC बघा, रणभूमी जी बॅच आहे MPSC स्पेशल ही बॅच, रणभूमी बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. स्पेशल बॅच आहे जी प्री प्लस मेन्सची बॅच आहे. ओनली प्री पाहिजे असेल, प्रीची ओनली बॅच पाहिजे असेल तर प्रीसाठी मोहीम बॅच आपल्याकडे आहे. मोहीम बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. 1500 आसपास तुम्हाला ही मोहीम बॅच ही अवेलेबल होते. मोहीम बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील आपल्या क्लासेसविषयीची माहिती जरूर सांगा. आणि महानगरपालिका भरती क्लास आपला 12 गुरुवार ते शनिवार या टायमिंगमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो. आणि इतर दिवशी सोमवार ते बुधवार माझा क्लास सकाळी 9 असते, तर त्या टायमिंगला प्रेझेंट जरूर राहा. संडेलाही 9 AM आपण MPSC क्लास घेणार आहोत, तर MPSC क्लासेस बघा 9 आपलं होणार. सकाळी 9 माझा क्लास असेल. ठीक आहे. जर महानगरपालिकेसाठी तयारी करायची असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जरूर जॉईन व्हाच, कारण बघा रे सर्व विषय पूर्णपणे तुम्हाला इथे शिकवले जातील. महानगरपालिका भरतीसाठी विशेष अशी तयारी करून घेतली जाईल. TCS पॅटर्न असो किंवा BBPS पॅटर्न असो, आता घाबरायची गरज नाही, कारण संपूर्ण टीम जी आहे ती अनुभवी शिक्षकांची टीम तुमच्यासोबत असणार आहे. Adda 24/7 प्लॅटफॉर्म आहे, Adda 24/7 ॲप आहे, तर मग चिंता करायची गरज बिलकुल नाही आहे. बघा व्ह्यू ऑफर्सवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल इथे, तेव्हा तुम्हाला हा कोड वापरायचं Y 208, म्हणजे तुम्हाला 18% डिस्काउंट आहे, ते 18% डिस्काउंट ॲप्लिकेबल होईल. ठीक आहे. चला एक होमवर्कचा प्रश्न देतोय. हा जो प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर जे आहे ते व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टाका. उद्याचे प्रश्न डिफरंट असणार आहेत. उद्या भेटूयात पुन्हा 12 तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील गाईज तर विचारत जा. बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय आम्ही, तर ते डेफिनेटली याच्या पुढेही भेटत राहील. बघा हा जो प्रश्न आहे इझिली तुम्ही बघून उत्तर देऊ शकता, तर इथेच कमेंट करत बसू नका. एकदा व्हिडिओची लिंक विजिट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक येत असते, व्हॉट्सअप ग्रुप्सवर लिंक येत असते, आपल्या चॅनलवर लिंक तुम्हाला भेटणार असेल, तर एकदा व्हिजिट करून जरूर तिथे कमेंट करायचे. सेशन कसं वाटलं ते देखील नक्की सांगा. बघा जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, Adda 24/7 मराठी यूट्यूब चॅनल, तर सबस्क्राईब नाव आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू पुन्हा नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन सहित उद्या ठीक 12 तोपर्यंत. टाटा बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.